नमस्कार मित्रांनो, 30 दिवस चॅलेंजचा आज आपला 6वा दिवस आहे। तर 3 दिवस सलग सुट्ट्या आल्यानंतर आपण आज फिन निफ्टीची एक्सपायरी होती, प्लस आपलं लास्ट डेला 53,100 कॅपिटल होतं। तर आज बघूया की आपण कोणते कोणते एंट्री घेतल्या आणि आज काय झालं की ब्रोकरला ग्लिच आल्यामुळे तर आपण एका एंट्रीवर स्टॉप केला आहे। तर या चला बघूया की आपण कोणते कोणते एंट्री घेतले। गुड मॉर्निंग मित्रांनो, 11:30 वाजलेले आहेत आणि सुट्टी 2 दिवस सुट्ट्या आहेत। 3 दिवस सुट्ट्या घेतल्यानंतर आज आपला ट्रेडिंग डे। तर सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर जो जुना रेजिस्टन्स आहे 43,870, तर जशी मार्केट ओपन झालं तसंच मार्केट डाऊन साईडला आले आणि मला नाही वाटत की हा रेजिस्टन्स लवकर ब्रेक करेल, कारण भरपूर जुना रेजिस्टन्स आहे तो। तर मार्केटली कंटिन्युअसली डाऊन साईड येत होतं, त्यावेळेस आपला हा जुना स्ट्रॉंग सपोर्ट आहे 43,741। तिथून डॉट टच केला की आपण 43,580 बाय केला आणि कालचा जो हाय होता त्या हायला आपण प्रॉफिट बुक केलेला आहे। तर आपण बघूया की कोणती एंट्री घेतली आणि तिथं आपल्याला किती पॉईंट्स कॅप्चर झाले आहेत। तर हा आज आपला प्रॉफिट आणि आलाजीला पण ब्रोक म्हणजे टेक्निकल इश्यू असल्यामुळं ॲप भरपूर ग्लिच होत आहे, तर त्यामुळे आज आपण ट्रेडिंग थांबवत आहे। थँक्यू।